सुस्वागतम। अखिल विश्वाला निर्विघ्नतेचं तोरण लावणारे मंगलमूर्ती श्री गणराय, लखलखत्या समशेरीतून उधळणाऱ्या तेज फुलांनी महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती शिवराय आणि या चैतन्यदायी गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या पावन चरणी त्रिवार अभिवादन करून सालावकर बंधू आणि परिवार गणेश भक्तांचे स्वागत करीत आहोत। सुस्वागतम। आम्ही सादर करीत आहोत नियम पालन स्वराज्याचे। महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात निर्माण केलेल्या शेकडो किल्ल्यांच्या साह्यानं मोगलशाहीला टक्कर देण्याची त्यांनी तयारी दर्शवली। महाराज दऱ्याखोऱ्यात हिंडून एक एक किल्ल्याची पाहणी करू लागले, त्यासाठी मोहिमा आखू लागले। अशाच एका मोहिमेवरच्या एका संध्याकाळी महाराजांचा आणि बरोबरच्या सैन्याचा अंदाज चुकला। खूप हुडदौड करूनही निश्चित केलेल्या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी त्यांना उशीर झाला। तोपर्यंत सूर्यास्त झाला होता, किल्ल्याचे दरवाजे बंद झाले होते। किल्ल्याजवळ पोहोचल्यावर महाराजांबरोबरच्या एका मावळ्यानं किल्लेदाराला आवाज दिला, ओ किल्लेदार, दरवाजा उघडा, आम्ही महाराजांची माणसं आलोत। दरवाजा उद्या सकाळची वाय उघडणं शक्य नाही। पंतांनी किल्लेदाराला सांगितले, किल्लेदार प्रत्यक्ष महाराज आलेले आहेत, दार उघडा। त्याने कर्तव्य कठोरतेने पंतांना स्पष्ट सांगितले, पंत माफ करा, पण महाराजच काय, प्रत्यक्ष परमेश्वर जरी आला तरी सूर्यास्तानंतर किल्ल्यात प्रवेश मिळणार नाही, कारण स्वराज्याचा तसा नियमच आहे। महाराज असतील तर आमचा इथून नमस्कार, माझ्याकडचं कांबळ मी त्यांच्यासाठी देतो, पण स्वराज्याचा नियम मोडून किल्ल्याचं दरवाजा उघडायला मला सांगू नका। आणि सूर्योदय झाला, तोफा उडवल्या गेल्या, किल्ल्याचे दरवाजे उघडले गेले। महाराज महाराज तसदी बद्दल माफी असावी। अरे तुझं तर काहीच चुकलं नाही, आम्ही तर तुझ्या कामगिरीवर बेहद खुश आहोत आणि म्हणूनच हे सोन्याचे कडे तुला बहाल करीत आहोत। तुझ्यासारखे किल्लेदार हे ज्या राष्ट्राचा आधार असतील त्याला मोगलांचंच काय, कळी काळाचंही भय राहणार नाही। अरे स्वराज्याच्या नियमांचे पालन करणारे तुम्ही तर खरे राष्ट्राचे आधार आहात। महाराजांचं हे उत्तर ऐकताच किल्ल्यातील आणि किल्ल्याबाहेरील सर्व मावळ्यांनी एकच जल्लोष केला, कायद्यांचे पालन करण्याची प्रतिज्ञा आपण गणपती बाप्पांच्या साक्षीनं घेऊया, म्हणजेच स्वराज्याचे सुराज्य होईल।